देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर विरोधकांनी त्यावर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांनी हा निव्वळ आकड्यांचा खेळ असल्याची टीका केल्यानंतर नितेश राणे यांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय. कामशेत मधील एका कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. कामशेत येथे देवा गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त 5,000 महिलांना त्र्यंबकेश्वर यात्रेचे दर्शन करण्यासाठी नेण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते. आज आम्ही 5,000 महिलांना त्र्यंबकेश्वर नाशिक येथे घेऊन जाणार आहे. कोणत्या भागातील या महिला आहेत? सर, मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला आहेत. सर, बांधावर काम करणाऱ्या, मोलमजुरी करणाऱ्या महिलांना कधी देवदर्शनाला जाता येत नाही मोलमजुरीमुळे. त्यामुळे आम्ही ह्या संकल्पनेतून आम्ही योगदान देतो की बाबा चला बांधावर काम करणाऱ्या महिलांना देवदर्शन मोफत मिळेल आणि त्या संकल्पनेत आम्ही देवदर्शन घडवतो. हे सरकार गोंधळलेले आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुट्टीवर गेले आहेत. 60 दिवसात काँग्रेस राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना थकवलं आहे, त्यामुळे ती 3 दिवस सुट्टीवर गेले आहेत. कॅबिनेटमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते निर्णय घेतात. शिवसेनेचे मंत्री हे टेबलावरील पेन आणि फाईल उचलण्याचे काम करत असून कॅबिनेटमध्ये कारकूनसारखे बसलेले असतात, अशा शब्दात शिवसेनेच्या आमदारांची नितेश राणे यांनी खिल्ली उडवली आहे. ते मावळमध्ये देवीदास गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. आखड्यांच्या खेळापेक्षा पुढच्या महिन्याला जेव्हा महिन्याच्या हिशोबामध्ये सामान्य माणसाच्या हातात जास्त पैसे उरतील, त्याला गुंतवणूक करण्यासाठी तरुणांच्या हातात जेव्हा पैसे येतील, तेव्हा खऱ्या अर्थाने हा अर्थसंकल्प काय होता त्याचा विरोधकांना पण अंदाज येईल. शेवटी टीकेला टीका करणं, विरोधाला विरोध करणं ह्याला काही अर्थ नाही. चांगल्याला चांगलं म्हणून आता ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्राला न्याय मोदी सरकारच्या माध्यमातून का देण्यात आलेला आहे, कृषी क्षेत्र असेल, महिलांचा विकास असेल, तरुण असेल, रोजगार निर्मिती, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी न्याय दिलेला आहे. इन्कम टॅक्समध्ये ज्या पद्धतीने त्यांनी सवलती दिलेल्या आहेत, सामान्य माणसाच्या हातात पैसा आणून ठेवलेला आहे. आता ह्याच्यापेक्षा अजून चांगलं काम किंवा विकास कुठल्या पद्धतीने बोलू शकतो की कुठल्या पद्धतीने करू शकतो? हे सगळं केल्यानंतर पण आता विरोधकच मुळात गोंधळलेले असल्यामुळे त्या लोकांना आकडे पण गोंधळलेले दिसणार. 3 पक्षाचं सरकार आहे, त्यामुळे गोंधळलेली अवस्था आहे असं वाटतं. गोंधळलेले आहेत म्हणून तर मुख्यमंत्री सुट्टीवर गेले आहेत ना. अहो 60 दिवसामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीने एवढं थकवलं ते डायरेक्ट सुट्टीवर गेले आहेत 3 दिवसावर. आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, कधी सुट्टीवर गेलेले पाहिलं ऐकलं होतं का? ते नागपूरला 4 दिवस सुट्टीवर गेले आहेत. आमचे मोदी साहेब गेले 6 वर्षापासून देशाची सेवा करत आहेत, कधी ऐकलं आहे का? गुजरातकडे आपल्या आईंकडे जाऊन 3 दिवसाची सुट्टीवर गेले आहेत. हे मुख्यमंत्री 59 दिवसामध्ये थकले आणि काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांनी एवढं हैराण केलं आहे, ते डायरेक्ट महाबळेश्वर मध्ये कुठलाही स्टॉप नाही. आकड्यांच्या खेळापेक्षा पुढच्या महिन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तरुणांच्या हातात पैसा येईल तेवढं त्यांना आणि विरोधकांच्या अर्थसंकल्प कळेल अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. टीकेला टीका करणं आणि विरोधाला विरोध करणं याला अर्थ नाही आहे. चांगल्याला चांगलं म्हणावं, कृषी क्षेत्र, महिलांचा विकास यासाठी मोठ्या प्रमाणावर मोदी सरकारने तरतूद केली आहे, ही देखील विरोधकांनी लक्षात घ्यावं असा टोला विरोधकांना लावला.